संगमनेर तालुका आणि थोरात कुटुंबीय हे गत चार समीकरण माजी आमदार भाऊसाहेब थोरात यांचा राजकीय वारसा घेऊन बाळासाहेब थोरात आले ते सलग राजव्यांदा निवडून आले आहेत राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार ते आहेत विधिमंडळाचे गटनेते देखील आहेत विविध दे खात्यांचे मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव देखील आहे लोकसभा निवडणुकीत माहितीचे पाणीपत करण्यात थोरात यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती नुकतीच केंद्रीय नेतृत्वाने थोरात यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे त्यामुळे त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे संगमनेरमध्येही यंदा भावी मुख्यमंत्र्याला मतदान करायचे हे स्पिरिट रुजवलं जात आहे आणि कदाचित याचमुळे थोरात यांच्या बालकिल्ल्यातच त्यांचा पाडाव करण्यासाठी त्यांना संगमनेरमध्ये अडकून ठेवायची रणनीती भाजपकडनं आखण्यात आली आहे आणि या रणनीतीचे मास्टर आहेत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमकी ही रणनीती आहे तरी काय थोरात यांना घेरण्यासाठी अमित शहानी संगमनेरमध्ये कसं लक्ष घातले पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रीकांत तुम्ही लेट्स ऑफ मराठी तिकीट पंच्याऐंशी बाळासाहेब थोरात अपक्ष रिंगणात उतरले आणि निवडून देखील आले आमदार होताच थोरात पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात आले त्यानंतरच्या सातही निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या थोरात यांचा जेवढा पगडा विधानसभेवर आहे तेवढी स्थानिक राजकारणावरही पकड आहे मतदारसंघातील साखर कारखाना दूध संघासह झाडून सगळ्या सहकारी संस्था नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायती या थोरात यांच्या ताब्यात आहेत या संस्थांच्या माध्यमातनं संगमनेरचं अर्थकारण खऱ्या अर्थानं मजबूत झालं कार्यकर्त्यांची भक्कमफळी त्यांनी उभी केली थोरात यांच्या याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रणनीती तयार केली आहे अमित शहा सध्या स्वतः संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत शहा यांनी त्यांच्या विश्वासातील गुजरातमधील आमदार आणि मंत्र्यांची टीम चक्क अहमदनगरमध्ये उतरवली आहे आणि त्यांनी काम देखील सुरू केले या रणतिच्या बैठकीसाठी गुजरातहून काही आमदार नाशिकला आले होते या बैठकीत विधानसभा निवडणुकीवर विचारमंथन झालं त्यानंतर अहमदनगर मधील बारा मतदारसंघात ही टीम रवाना देखील झाली यात गुजरातचे भाजपचे दोन ट्रबल शूटर आमदार संगमनेमध्ये दाखल झाले आहेत या आमदारांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे गुजरातचे आमदार जगदीश मकवाणा आणि किशोरीलाल बेनीवाल हे संगमनेर मतदारसंघात काम करीत आहेत पुढील दोन महिने अगदी निवडणूक होईपर्यंत ते येथे स्थळ ठोकून असणार आहेत गुजरातमधील निवडणुकीचा दीर्घ अनुभव असलेले हे आमदार राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना समाजा दृष्टीने किती हिताच्या आहेत त्यातून भविष्यात मतदारांचा कसा विकास होईल भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येणे किती आवश्यक आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यावर बिंबवण्याचं काम ते करणार आहेत त्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांनंतर विशेष नियोजन केलं जाणार आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपची संघटनात्मक यंत्रणा सक्रिय करण्यावर त्यांचा भर असणार आहे आता प्रश्न राहतो तो अमित शहा यांच्या रणनीतीमध्ये उमेदवार कोण असेल भाजप शिवसेनेच्या युतीत एकोणीशे नव्वद सालचा अपवाद वगळता संगमनेर कायमच शिवसेनेकडे राहिलाय मात्र सेनेला आजवर एकदाही थोरातांच्या बालकीला उद्ध्वस्त करता आलेला नाही गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातनं शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा बासष्ट हजार मतांनी पराभव झाला होता त्यांच्या विरोधात आमदार थोरात त्यांना एक लाख पंचवीस हजार एवढी मतं मिळाली होती त्यामुळे यंदा मतदारसंघ भाजपला सुटून माजी खासदार सुजय विखे पाटील उमेदवार असू शकतात अशी देखील चर्चा सुरू आहे त्यांनी स्वतः आपण विधानसभेसाठी इच्छुक असून संगमनेर मधून तयारी करत आहोत असं सांगितलं होतं यंदा काँग्रेसकडनं थोरात यांच्याऐवजी त्यांची कन्या जयश्री थोरात देशमुख यांचे नाव चर्चेत आहे मात्र या सगळ्या घडामोडी पाहतात थोरात स्वतः रिंगणात उतरणार की मुलीला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील कळवा लेक्ट्सअपच्या असेच नवनवी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद